हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 11वा पार्ट आहे त्याचं नाव आहे आपलं घर आणि पर्यावरण. हा जो काही पार्ट आहे तो अगदी व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आता पाठाचं शीर्षक पाहिल्यानंतर किंवा पाठाचं नाव पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की मॅम, आपलं घर आणि पर्यावरण याचा काही संबंध आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घराचा आणि पर्यावरणाचा खूपसा संबंध आहे. ते कशा पद्धतीने हे आपण पाहूयात, पण त्यापूर्वी लक्षात घ्या की आपल्या आजूबाजूला जी काही घर आहेत ती सारखी असतात का? तर नाही. उदाहरणामध्ये बघा, आपण दिवसभर शाळेला जातो किंवा इतर ठिकाणी जातो कामानिमित्त, पण जेव्हा आपल्याला आराम करायचा असतो त्यावेळेला आपण बरोबर घराकडे येतो. तशाच पद्धतीने फक्त मनुष्य प्राणीच नव्हे तर इतर जे काही सजीव आहेत, उदाहरणामध्ये बघा वेगवेगळे पशु पक्षी आहेत, तर ते सुद्धा काय करतात, जर दिवसभर ते त्यांच्या घरट्यापासून त्यांच्या घरापासून खूप दूर अंतरावरती गेले अन्नाच्या शोधामध्ये भटकंती करत करत, पण तरी सुद्धा ते रात्रीच्या वेळेला बरोबर त्यांच्या घरट्याकडे येतात. तर तशाच पद्धतीने आपण सुद्धा बरोबर रात्रीच्या वेळेला म्हणा किंवा आपलं जे काही काम आहे ते काम आटोपल्यानंतर घरी जात असतो. सो जे काही घर आहे तर त्या घरामध्ये आपण राहतो, पण आपल्या आजूबाजूला थोडीशी नजर फिरवा, आपल्या घराच्या आजूबाजूला जी काही घर आहेत ती सारखी आहेत का? हा, आता तुम्ही सोसायटीमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी थोडीफार सेम असतात, पण जर आपण एखाद्या कॉलनीमध्ये एखाद्या वस्तीमध्ये किंवा एखाद्या गल्लीमध्ये राहत असू तर त्या ठिकाणी प्रत्येक घराची रचना ही वेगवेगळी असते. मग आपल्याच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या विशिष्ट भागामध्ये जर घरांची रचनामध्ये एवढा फरक आपल्याला जाणवत असेल तर विचार करा आपल्या संपूर्ण जगामध्ये किती देश असतील, किंवा मग तेथील हवामान कशा पद्धतीचं असेल आणि मग तेथील घरांची रचना कशा पद्धतीची असेल. तर त्या घरांच्या प्रारूपाबद्दल रचनेबद्दल आपण आता अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला बघा, करुण पहा या संदर्भाखाली तुम्हाला घरांची वेगवेगळी प्रारूप दिली. आता ही जी काही प्रारूप आहे याच्यामध्ये तुम्हाला खूपसा बदल जाणवतोय, खूपसा फरक जाणवतोय. मग यावर आधारित काही प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत, ती प्रश्न सुरुवातीला आपण लक्षात घेऊया आणि मग या घरांचा पण काय करायचं हे आपण ठरवूया. ओके, तर बघा, तुम्ही शाळेत बाजारात व परगावी जाताना प्रवासात अनेक गोष्टी पाहता. आपण आता काय करतो, दररोज कुठेतरी बाहेर फिरायला जातो किंवा मग शाळेत जाता तुम्ही, बाजारात जाता किंवा इतर दुसऱ्या गावी जाता, त्या वेळेला प्रवासामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी पाहता, झाडे पाहता, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं पाहता, वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते पाहता, डोंगर पाहता, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पाहत असता. पण जेव्हा केव्हा तुम्ही इथून पुढे बाहेर जाल तेव्हा आवर्जून म्हणजे अगदी निश्चितपणे घरे तुम्हाला काय करायचे, घरे पाहिजेत. का पाहिजेत? तर बघा, घरांचं निरीक्षण करताना त्याची जी काही रचना आहे तर ती रचना, आकार, वापरलेलं बांधकामाचं साहित्य इत्यादी बाबी विचारात तुम्हाला घ्यायचे. मग आता एखादं घर बांधण्यासाठी नेमकं कोणत्या कोणत्या वस्तू लागतात, तुम्ही समजा तुम्ही एखादा खेळ खेळताय, उदाहरणामध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय, तर क्रिकेट खेळत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत? तर तुम्हाला बॅट लागेल, बॉल लागेल, स्टम्प्स लागतील, सेफ्टी पॅड्स लागतील, किंवा मग जी काही हेल्मेट टाईपची जी काही टोपी असते तर ती लागेल. तर अशा पद्धतीच्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. मग तशाच पद्धतीने घर बांधण्यासाठी सुद्धा काय लागतात, बऱ्याचशा वस्तू लागतात. मग त्यामध्ये बघा, बांधकामाचं साहित्य किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्या आपण विचारात घ्या. तुम्ही जे काही घरं पाहिले तर वर दिलेल्या नमुन्यांशी मिळती जुळती आहेत का? पहा बरं, आता ही जे काही नमुने तर यांच्याशी मिळती जुळती आहेत का ती घरं? आठवतं का तुम्हाला? आठवत असेल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर बघा की या ठिकाणी आता त्या घरांवर आधारित काही प्रश्न विचारण्यात आलेले. पहिला प्रश्न असा आहे की घरे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात. आता आपण घर बांधतो, पण घर बांधण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्याची गरज पडते, बऱ्याचशा गोष्टींची गरज पडते. मग आपण कशा पद्धतीचं घर बांधत आहोत यावरती ते अवलंबून असतं. सो बघा, आता या ठिकाणी प्रत्येक घर बांधण्यासाठी त्याचे जे काही साहित्य आहे, त्याची जी काही गरज आहे, तर ती वेगवेगळी असणार आहे. आपल्याला असं साधं घर बांधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लाकूड किंवा मग गवत लागेल. अशा पद्धतीचं घर बांधायचं असेल तर आपल्याला विविध झाडांची पानं आणि साली लागतील. अशा पद्धतीचं घर बांधण्याचा आपण विचार केला तर थोडंफार विटा, माती आणि कौलारू लागतील.
अशा पद्धतीचं अगदी टोलेजंग इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करावा लागेल. सिमेंट, विटा, सळई अशा पद्धतीनं हे आपल्याला लागेल. तर अशा पद्धतीचं घर बांधण्यासाठी आपल्याला लाकूड, विटा, दगड, माती, सिमेंट अशा सर्व प्रकारचं साहित्य लागेल. आणि हे आधुनिक घर बांधण्यासाठी आपल्याला सिमेंट, विटा, लाकूड, काच अशा पद्धतीच्या गोष्टी लागतील. मग ते कोणत्या प्रकारचं साहित्य लागणार आहे हे कशावरती अवलंबून असतं? तर हे प्रामुख्याने आपण कशा पद्धतीचं घर बांधत आहोत यावरती अवलंबून असतं. त्यानंतर पुढे बघा दुसरा प्रश्न की तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही दोन घरांमध्ये काय फरक होता हे नोंदवा. आता तुम्ही दोन घरं पाहिली आणि त्याच्यामधला नेमका फरक काय? तर त्या घराची रचना वेगळी असू शकते, त्या घराचं घर बांधण्यासाठी वापरण्यात आलेलं जे काही साहित्य आहे ते सुद्धा वेगळं असू शकतं, किंवा मग त्याचे जी काही जागा आहे ती कमी जास्त असू शकते. अशा पद्धतीचे वेगवेगळे फरक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न बघा की घरांमुळे आपल्याला कोणकोणत्या बाबींपासून संरक्षण मिळतं, महत्वाचा प्रश्न आहे. तर आपण घरात राहतो तर घरामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या बाबींपासून संरक्षण मिळतं? अर्थातच ऊन, वारा, पाऊस अशा गोष्टींपासून संरक्षण मिळतं, थंडी यापासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, अ ब ग या घरांमध्ये काय फरक आहे आणि कोणतं घर जास्त सुरक्षित वाटतं? आता याची दरत बघा, या ठिकाणी अ ब क आता या तीन घरांमध्ये नेमका फरक काय दिसतोय तुम्हाला, काय फरक जाणवतो या ठिकाणी? तर या ठिकाणी बघा हे जे काही अ घर आहे तर या अ घरामध्ये आपल्याला गवत किंवा मग जे काही गवताच्या काड्या असतील, काड्या असतील तर यापासून हे घर बनवलेलं आहे, किंवा झाडाची पानं असतील यापासून हे घर बनवलेलं, आणि क हे घर हे विटा, माती आणि कवलारू यापासून बनवलेलं. मग आता मला सांगा या तीन घरांपैकी तुम्हाला सुरक्षित असं घर कोणतं वाटत आहे? तर या ठिकाणी अर्थातच सुरक्षित असं घर म्हणून क या घराकडे पाहिलं जाईल. का? कारण बघा ज्या वेळेला पाऊस पडेल त्यावेळेला अर्थातच अशा या अ आणि ब घरांमध्ये पाऊस येणार. पूर आला तर पूर तर अर्थातच सर्वत्रच येईल, पण थंडी असेल थंडी सुद्धा अशा घरांमध्ये सहज वाढेल. त्यामुळे या ठिकाणी क हे जे काही घर आहे तर ते खूप सुरक्षित असेल. वरील पैकी कोणते घर प्रामुख्याने शहरी भागात आढळतात आणि कोणते घर प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात? आणि शेवटचा प्रश्न असा आहे की तुमच्या परिसराचा व हवामानाचा विचार करून योग्य घराजवळील चौकटीत बरोबर अशी खूण करा. बघा या ठिकाणी की समजा उदाहरणामध्ये आपण शहरात राहतोय, मग आता तुम्ही शहरात राहता तर शहरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची घरे असतात? अर्थातच अशा पद्धतीची टोलेजंग इमारती असतात आणि आधुनिक घर त्या ठिकाणी बांधलेली असतात. आणि बऱ्याचशा ठिकाणी अशा पद्धतीची सुद्धा घर आपल्याला पाहायला मिळतात. पण जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची घर आपल्याला पाहायला मिळतील. पण बघा बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याचशा वेळेला आता सध्या जर आपण बघितलं तर ग्रामीण भागातलं वातावरण सुद्धा अगदी आधुनिक पद्धतीचं झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी खूप छान छान इमारती बांधल्या जात आहेत. ही जी काही दोन अ आणि ब घर तर ती ग्रामीण भागात सुद्धा आजकाल आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर हे प्रामुख्याने म्हणजे अविकसित भागामध्ये, आदिवासी भागामध्ये ही घर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा की आपला परिसर, आता आपण ज्या भागात राहतो त्या ठिकाणी हवामान कसं आहे आपलं, म्हणजे अगदी बरं आहे, जास्त पाऊस नाही, जास्त गरमी नाही, किंवा जास्त थंडीही नाही. आपण समशीतोष्ण भागात राहतो थोडक्यात. मग त्यासाठी कोणत्या पद्धतीचं घर बरोबर राहील? हेही घर बरोबर असेल, पण आपल्याला अशा कवलारूंची गरज भासणार नाही. कारण कवलारू अशा घरांना असतात ज्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. मग बघा टोलेजंग इमारती पेक्षा हे जे काही घर आहे तर हे आपल्यासाठी काय असेल, आपल्यासाठी पूरक असेल, किंवा मग आपल्यासाठी ते बरोबर असेल. ओके, त्यानंतर पुढे बघा आता की आपण चित्रातून घरांचे विविध प्रकार पाहिले. आत्ताच आपण वेगवेगळे प्रकार पाहिले ना मुलांनो घरांचे, मग आता या घरांचा नेमका उपयोग काय हे समजून घेऊया. तर सुरुवातीला बघा घरांचा उपयोग काय काय आहे. पहिल्यांदा आहे निवाऱ्यासाठी, म्हणजे आपल्याला राहण्यासाठी थोडक्यात विश्रांतीसाठी. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आपण दिवसभर कितीही कामामध्ये बिझी असलो, व्यस्त असलो, तरी सुद्धा रात्रीच्या वेळेला विश्रांती करण्यासाठी, आपल्याला आराम करण्यासाठी आपल्याला
एका हक्काची जागेची गरज असते आणि म्हणूनच आपल्याकडे घर घरी परततो आपण. त्यानंतर पुढे बघा, थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी थंडी आहे, ऊन आहे, वारा, पाऊस अशा बऱ्याचशा भौतिक घटकांपासून आपलं संरक्षण व्हावं. उदाहरणामध्ये समजा आपल्याला घर नाही, आता समजा म्हणते मी, ओके, घर नाही तर मग ज्या वेळेला प्रखर ऊन असेल त्यावेळेला आपण कुठे असणार, किंवा मग खूप मोठा पाऊस पडत असेल, मग तशा पावसामध्ये जर आपण रात्रभर किंवा दिवसभर भिजत राहिलो तर अर्थातच आपण आजारी पडू आणि मग त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावरती होतील. पुढे बघा की जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी, त्यानंतर समाज कंटकापासून सुरक्षित राहण्यासाठी, म्हणजे बघा जी काही जंगली जनावरं असतात उदाहरणामध्ये वाघ, सिंह, कोल्हा, चित्ता, तर बऱ्याच वेळेला ते नागरी वस्तीत येतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बातम्या ऐकतो, तुम्ही बातम्या ऐकतात का? तर अर्थातच कधी कधी तरी ऐकत असाल. तर बऱ्याच वेळेला अशा बातम्या सांगितल्या जातात की एखाद्या शहरामध्ये वाघ शिरला, चित्ता शिरला, आणि जर आपण कुठेतरी असे बसलेलो असू तर ते प्राणी आपल्याला काय करतील, खाऊन टाकतील, ते आपल्यावरती हल्ला करतील. मग त्यांच्यापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून सुद्धा आपण घरे बांधतो. त्यानंतर शेवटचं आहे की समाज कंटकापासून सुरक्षित राहण्यासाठी. आता समाजामध्ये ज्या पद्धतीचे चांगली लोक राहतात तशाच पद्धतीचे वाईट लोक सुद्धा राहतात. मग या समाज कंटकापासून सुरक्षित राहायचं आपल्याला, तर आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा, म्हणजे वाईट लोकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपण घरी राहणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतो की समाजामध्ये चोऱ्या, दरोडा, खून यासारख्या गोष्टी वारंवार होत असतात. मग त्याच्यापासून कुठेतरी आपलं संरक्षण व्हावं म्हणूनच आपल्याला घराची गरज आहे. तर या ठिकाणी हा जो काही भाग होता, ही जी काही कृती होती करून पहा, ही संपते. तर आता आपण आपली गाडी थोडंसं पुढे जाऊया, पुढे सरकूया, ठीक आहे, लक्ष द्या. आता पुढची कृती आहे नकाशाशी मैत्री, म्हणजे नकाशासोबत आपल्याला काय करायची आहे, मैत्री करायची. आणि एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या गोष्टीसोबत आपल्याला मैत्री करण्यासाठी काय करावं लागतं, तर त्या गोष्टीला अगदी व्यवस्थितपणे, अगदी त्याला समजून घ्यावं लागतं. तर या ठिकाणी बघा आपल्याला भारताच्या विविध प्रदेशामध्ये कशा पद्धतीची घरे आढळतात हे दिलेलं आहे. तर इथे बघा सुरुवातीला, तर हे जे काही घरे आहेत तर ही पर्वतीय प्रदेशात, म्हणजे ज्या ठिकाणी खूप पर्वत असतात, तर अशा प्रदेशात अशा पद्धतीची घरं असतात. परत याही पद्धतीची घरं पर्वतीय प्रदेशात असतात. आता यांचं एक सारखेपण आहे. काय सारखेपण आहे? की यांच्या प्रत्येकाच्या घरावरती आपल्याला कौलारू किंवा छप्पर पाहायला मिळत आहे. त्यानंतर मैदानी प्रदेश, तर मैदानी प्रदेशामध्ये अशा पद्धतीचे घरे असतात. पुढे या थोडस, त्यानंतर मध्यम पावसाचा प्रदेश, ओके, मध्यम पाऊस, ज्या ठिकाणी थोडासा मीडियम टाईपचा, म्हणजे बघा खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही, मध्यम स्वरूपात पाऊस पडतो अशा ठिकाणी काय होतं, तर अशा पद्धतीची घरी असतात. याही ठिकाणी बघा, तर याही ठिकाणी ही जी काही घरं आहेत तर ती मध्यम पावसाच्या ठिकाणी आढळतात. मग येतात जास्त पावसाचा प्रदेश. या ठिकाणी बघा ही जी काही घरं आहेत, आता या तीनही घरं, तर ही जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात, अशी ही घरं जास्त पावसाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग दलदलीचे जे काही प्रदेश असतात, तर दलदलीच्या प्रदेशामध्ये अशी घरं आढळतात. आणि वाळवंटी प्रदेशामध्ये मात्र बघा अशा पद्धतीची घरे आढळतात. म्हणजे त्या त्या भागानुसार, आता त्या भागाची भौतिक रचना कशी आहे, की पर्वतीय आहे, वाळवंटी आहे, दलदलीची आहे, मध्यम पावसाची आहे, कमी पावसाची आहे, तर यावरून तेथील घरांच्या ज्या काही रचना असतात, प्रारूप असतात, ते ठरवले जातात. आणि हेच आपल्याला नकाशामधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेले. तर तुम्हाला हा नकाशा समजला तर पुढे बघा, वरील आकृतीत भारताचा नकाशा आणि त्या त्या भागात पूर्वीपासून वापरात असलेले घरांचे प्रकार दाखवलेले. घरांच्या रचनेमध्ये प्रदेशानुसार होणारे बदल तुम्हाला समजून घ्यायचे. पहिल्यांदा बघा की जास्त पावसाचा प्रदेश आहे तर त्या ठिकाणी कशा पद्धतीचे घर आहेत, मध्यम पावसाचा प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश, वाळवंटी प्रदेश किंवा दलदलयुक्त प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि मैदानी प्रदेश, या ठिकाणी कशा पद्धतीचे घरे आढळतात हे आपण समजून घेतलं. आता त्यानंतर आपण
थोडस पुढच्या भागाकडे वळणार आहोत आणि थोड्याशा पुढच्या गोष्टी समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, घरांच्या रचनेत प्रदेशानुसार होणाऱ्या बदलांची कारण शोधा व ती लिहा. जी काही घर आहे, आता घराच्या रचना ही प्रदेशानुसार वेगवेगळ्या पाहायला मिळतात आपल्याला. मग या रचनामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर ते बदलाची कारणं आपल्याला शोधायची आणि ती नोंदवायची आहेत. त्या त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली. बघा, आपण ज्या प्रदेशात राहतोय त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, म्हणजे खूप पाऊस पडतोय, खूप थंडी आहे, बर्फ पडतोय, अशा पद्धतीचं जर हवामान असेल तर त्याला अनुसरून काय केलं जातं, त्या ठिकाणी घरे बांधली जातात. त्यानंतर बघा की घरांच्या प्रकारात, त्यांच्या रचनेत, ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते. आता प्रत्येक प्रदेशानुसार, तेथील हवामानानुसार आपण काय करतो, घरांची रचना बनवतो. मग त्या घरांच्या प्रकारात, त्यांच्या रचनेमध्ये किंवा ती बांधकामासाठी वापरण्यात येणारं जे काही साहित्य आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय जाणवते, विविधता जाणवते, वेगळंपण जाणवतं. यामुळं आपल्याला घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात आणि याच गोष्टीमुळे आपल्याला घराचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहायला मिळतात. ते प्रकार आपण सुरुवातीला पाहिले किंवा त्याहून इतर प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते, परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असं नाही. बघा, प्रत्येकाच्या मूलभूत गरजा म्हणून या गरजांकडे पाहिले जाते. उदाहरणामध्ये बघा, हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा, आणि आता त्याबरोबर शिक्षण, आरोग्य आणि वीज, म्हणजे ज्याला आपण लाईट म्हणतो, तर हे सुद्धा मूलभूत गरजांमध्ये आजकाल गणलं जातं. ते सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. तर या गरजांची पूर्तता सर्व लोकांच्या बाबतीमध्ये होईल असं नाही. त्यामुळे काय होतं बघा, त्यामुळे बऱ्याचशा वेळेला खालील बाबी घडतात, खालील प्रसंग घडतात. कोणते प्रसंग आहेत ते? निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभोवती दिसतात. असे लोक रस्त्याच्या बाजूच्या माळरानावर, पदपथांवर म्हणजे फुटपाथवर, पुलाखाली, पडक्या इमारतींमध्ये, रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात. निवारा नसलेले अनेक लोक, ज्यांना घर नाही स्वतःचं, तर असे बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यामध्ये बघा, जे काही लोक आहेत तर ते रस्त्याच्या बाजूच्या, म्हणजे आता रस्ता आहे, तर रस्त्याच्या बाजूला एखादी पडीक जमीन आहे ज्याचा वापर कोणीही करत नाही, तर अशा जमिनीवरती ते जाऊन राहतात. फुटपाथ असेल, ज्याला आपण पदपाथ म्हणतो थोडक्यात, पदपथ म्हणलं जातं थोडक्यात, तर त्यावरती म्हणा, किंवा मोठी मोठी पुलं असतात तर त्या पुलांखाली पडक्या इमारती आहेत, तर तिथे रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक या ठिकाणी ते निवारा करून राहतात. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळं किंवा मग ते पुरेसं नसल्यामुळं अनेकांना बेघर व्हावं लागतं. उपजीविका म्हणजे काय? तर स्वतःची जी काही अन्नाची गरज आहे किंवा स्वतःच्या ज्या काही गरज आहेत, तर त्या भागवण्यासाठी एखादं साधन मिळत नाही, एखादं काम मिळत नाही, आणि जोपर्यंत काम मिळणार नाही तोपर्यंत अर्थातच पैसे सुद्धा मिळणार नाहीत, आणि पैसे नाही म्हणजे आपली उपजीविका सुद्धा भागणार नाही. बेघर असणं ही एक सामाजिक समस्या आहे. म्हणजे ती फक्त त्या व्यक्तीची व्यक्तिगत समस्या आहे का? एखाद्या व्यक्तीला घर नाही तर ही फक्त त्याची समस्या नसून तर समाजातील सर्वांची समस्या आहे, ती पूर्ण समाजाची समस्या आहे. शासनाच्या व्यक्तींना घर बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवतं आणि म्हणूनच समाजाचा कुठेतरी अशा बेघर लोकांना हातभार लागावा म्हणून आपलं सरकार काय करतं, तर आपलं सरकार अशा व्यक्तींना घर बांधून देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतं. आता योजना म्हणजे काय? तर उदाहरणामध्ये की समजा तुम्ही घर बांधत आहात तर तुम्हाला आर्थिक मदत केली जाते, तुम्हाला थोडेफार पैसे मिळवले जातात, त्याच्यासाठी विशिष्ट अशी कागदपत्र त्या ठिकाणी द्यावी लागतात, अशा काही गोष्टी असतात. काही शहरांमध्ये शासनामार्फत बेघरांसाठी रात्र निवारे सुद्धा उपलब्ध केले जातात. बऱ्याचशा शहरांमध्ये काय केलं जातं, तर शासनामार्फत, शासनाद्वारे बेघर जे काही लोक आहेत, म्हणजे ज्यांना घर नाही असते लोक, तर त्यांच्यासाठी रात्र निवारे, म्हणजे फक्त ते रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी राहू शकतात,
अशांना आपण रात्र निवारे म्हणतो, तर ते सुद्धा उपलब्ध केले जातात. आता या ठिकाणी बघा, बेघरपणाची कारणं काय काय, तर बरीचशी कारणं आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये बघा, परवडणाऱ्या घरांचा अभाव, म्हणजे घरांच्या ज्या काही किमती आहेत तर ती आपल्या खिशापेक्षा किंवा आपल्या किमतीपेक्षा खूप जास्त आहे, तर त्यांची कमतरता असते मार्केटमध्ये, बाजारामध्ये. अपुर आर्थिक उत्पन्न, खूप कमी प्रमाणात आपण पैसे कमवतोय, उत्पन्न कमी आहे आपलं, बेरोजगारी, कामच नाही, मग पैसेच येणार नाही, मानसिक आणि शारीरिक आजार आहेत, नैसर्गिक आपत्ती, त्यामध्ये भूकंप, पूर किंवा मग बऱ्याच वेळेला ज्वालामुखी असेल, वादळं असतील, तर यामुळे सुद्धा बरेच जण बेघर होतात. दारिद्र्य, अशा सर्व गोष्टींमुळे काय होतं, तर बेघर व्हावं लागतं. स्वच्छ पाणी, पुरेसं अन्न, निवारा व शिक्षण हे आपले काय हक्क आहेत आणि ते आपल्याला मिळायलाच हवं. बघा, या ठिकाणी पदपथावर निवारा केलेले काही जण आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आता या मुलाला बघा, योग्य ते अन्न मिळेल का, किंवा याला योग्य ती राहण्यासाठी जागा, योग्य ते शिक्षण मिळू शकेल का, नाही मिळणार. आणि म्हणूनच अशा लोकांचा, बेघर लोकांचा विचार करूनच आपल्या सरकारने ज्या काही वेगवेगळ्या योजना काढल्या, तर त्यांचा निश्चितपणे लाभ अशा लोकांनी घ्यायला हवा. पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला एक प्रसंग दिलाय आणि त्या प्रसंगामध्ये आपण काय करायला हवं हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या की अजित नावाचा एक तुमच्यासारखा मुलगा आहे आणि मग तो काय करतोय, तर तो घरासमोर बांधकाम सुरू आहे त्याच्या, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आवाज होतो. त्याच्या घराच्या समोर बांधकाम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर काय होतं, तर त्या बांधकामामुळे आवाज निर्माण होतोय, धूळ पसरते अजितला आणि त्याच्या घरातल्याला याचा खूप त्रास होतोय. मग अशा समस्येतून मार्ग काढण्यासाठी अजितने काय करावं, एकतर अजितने त्या बांधकाम, ज्यांचं बांधकाम होतंय, तर त्यांच्याशी बोलावी, त्यांच्याशी सल्लामसलत करावी की तुमच्यामुळे आम्हाला त्रास होते, तर तुम्ही काही उपाययोजना करू शकाल का, किंवा मग ते जर काही करू शकत नसतील तर अर्थातच काही दिवसांसाठी, म्हणजे जोपर्यंत त्या घराचं बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी स्थानांतरण करावं, त्यामुळे त्यांचा त्रासही कमी होईल आणि तोपर्यंत त्या घराचं बांधकाम सुद्धा पूर्णपणे झालेलं असेल. माहित आहे का तुम्हाला, आता बघा, आपण सध्या जे काही दिसतो, तर तो जो काही मानव आहे तर तो पूर्वीपासून आहे का, नाही. तुम्ही यापूर्वी सुद्धा ऐकलं असेल की मानवाची उत्पत्ती ही माकडापासून झाली आहे, ठाऊक आहे तुम्हाला, तर बऱ्याच जणांना असेल ही नसेल ही. तर आपण सध्या जे दिसतोय किंवा सध्या जे आहोत, तर इथपर्यंत येण्याचा आपला प्रवास खूप मोठा होता. पण बघा, ज्या पद्धतीने आपण माकड होतो त्यावेळेला आपण झाडांवरती राहायचो, जंगलांमध्ये राहायचो, पण बघा पुढे आपण थोडेसे कुशल बनलो, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजायला लागल्या, मग आपण गुहेमध्ये आलो, त्यानंतर दगडाची घरं बनवली आपण, मग आपण पालापाचोळ्यापासून छोटी छोटी घरं बनवू लागलो, मग आपण कुडाची गवताची घरं बनवायला लागलो, कौलारू घरं, मग अशा बिल्डिंग्स, आणि मग आता टोलेजम इमारती मध्ये आपण आज राहतो. मग हा जो काही बदल आहे तुम्हाला दिसतोय, तर हा बदल होण्यासाठी खूपसा कालावधी लागला, म्हणजे जवळपास लाखो अब्ज वर्षाचा कालावधी या ठिकाणी गेलेला आहे. आणि मग थोडस आश्चर्य वाटतं जेव्हा आपण बघतो की आपण जंगलामध्ये झाडांवरती राहतो, माकडाच्या स्वरूपात होतो, आणि आज आपण अशा अगदी हायफाय पॉश इमारतींमध्ये राहतो, तर त्यामध्ये थोडस आश्चर्य वाटतं. पण अर्थातच गरज जे काही बदल असतात, तर ती काळाची गरज असतात आणि मानवाने त्याच्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळ्या घरांच्या रचना प्रारूप बनवलेलेच आहेत. आता आपल्याला या ठिकाणी छोटीशी कृती करून बघायची. कृती काय, लक्षात घ्या, इमारतीचं बांधकाम चालू असलेल्या एखाद्या ठिकाणाला भेट द्या आणि तिथं असणाऱ्या साहित्याची यादी करा, तेथील प्रदूषणाची माहिती घ्या. उदाहरणामध्ये समजा तुमच्या परिसरामध्ये कुठेतरी बांधकाम चालू आहे, त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे, आणि तशाच पद्धतीने काय, तर तशाच पद्धतीने तेथे असणाऱ्या साहित्याची यादी तुम्हाला करायची आहे आणि प्रदूषणाची माहिती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. मग याचं साहित्य काय, तर याचं साहित्य बघा, विटा, सिमेंट, लोखंड, लाकूड, पाणी, खडी, काच, फरशी, वाळू, कौल आणि पत्रा. तर हे जे काही साहित्य आहे, तर या हे निसर्गात उपलब्ध होतात का, नाही. तर त्यांना निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या साहित्यांपासून बनवावं लागतं.
त्यांचे जे काही मूळ स्त्रोत आहेत ते निश्चितपणे वेगळे असतात. आणि ते काय काय असतात बघा, ज्या काही विटा आहेत तर त्या विटा कशापासून बनवल्या जातात, अर्थातच त्या विटा या मातीपासून बनवल्या जातात, लोखंड लोखंडापासूनच बनवला जातो, लाकूड झाडांपासून वृक्षांपासून बनवला जातो, पाणी पाण्यापासूनच बनवलं जातं, खडी मोठ्या मोठ्या दगडांपासून बनवली जाते. तर असे त्यांचे मूळ स्त्रोत आहेत. मग आता तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही ही यादी पूर्णपणे कम्प्लीट करता पूर्ण करता, अशा वेळेला तुमची आणि तुमच्या मित्रमैत्रिणीची यादी तुम्हाला पडताळून पाहिजे, म्हणजे तपासून पाहिजे, आणि बांधकाम साहित्याचे जे काही मूळ स्त्रोत आहे तर ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे. आणि वरील चौकटीमध्ये या ज्या काही चौकटी, तर या चौकटींमध्ये तुम्हाला ते लिहावं लागेल. हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला काहीतरी लक्षात ठेवायचं आहे. मानवाची घरे कितीही वेगवेगळ्या प्रकारची असली तरी प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते. मानवाचं जे काही घर आहे तर ते घर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते. कारण हे घर हे केवळ दार खिडक्या भिंती छप्पर यांनी तयार होत नाही, तर घरातील जी काही माणसं असतात त्यांचा स्नेह एकमेकांबद्दलची आत्मीयता याच्यामुळे घराला घरपण येतं. उदाहरणामध्ये बघा, तुम्हाला कुठेतरी हॉस्टेलवर ठेवायचा विषय जरी निघाला तर तुम्ही काय म्हणतात, मी नाही जाणार घर सोडून. मग याचं कारण काय, तुम्हाला तुमचं घर आवडतं असंय का, नाही. तर त्या घरामध्ये राहणारे जे काही लोक आहेत तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये स्नेह आहे, आत्मीयता आहे म्हणून. त्यानंतर पुढे बघा की खालील चित्रांच्या आधारे पर्यावरण प्रदूषण व आपण यावर चर्चा करा. आता बघा, या ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या मार्गातून प्रदूषण कशा पद्धतीनं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण खूपशी प्रगती केली, पण आपण आपली प्रगती करत असताना मात्र पर्यावरणाची किती अधोगती झाली याचा विचारच केला नाही. मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे भोगावे लागतात. आता या ठिकाणी बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण वाळू उपसा केली तर अर्थातच जी काही नदी आहे तर त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. जंगलांमध्ये वनवे लागले तर संपूर्ण जंगलं जळून जातात, त्यामध्ये असणारे जे काही वन्यजीव आहेत तर त्यांच्या जीवितला हानी होऊ शकते. वनकटाई केली तर ऑक्सिजनची मात्रा कमी होऊ शकते. डोंगर पोखरले तर भूस्खलनासारखे प्रकार होऊ शकतात. पाण्याचा अति उपसा केला आपण तर त्याचेही विपरीत परिणाम होतात. तर बघा, या ठिकाणी जगाची लोकसंख्या सातत्यानं वाढत आहे, म्हणजे सतत सतत वाढते, आणि मोठ्या संख्येनं घरी बांधली जाते. आणि घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती वापरली जाते. उदाहरणामध्ये माती, विटा किंवा मग लाकूड असे पदार्थ त्या ठिकाणी वापरले जातात. ही साधनं मिळवण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. आता त्यामुळं वायू, जल, वायू, ध्वनी आणि मृदूचं प्रदूषण होतं, तसेच पर्यावरणाची खूप हानी होतं. डोंगर पोखरणं, समुद्र किनारा तसेच नदी पात्रातून वाळू उपसा करणं, जमिनीतून दगड माती काढणं, जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणं, जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणं, तळी ओढे नद्या खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करणं, यामुळे काय होतं तर यामुळे पर्यावरणाचं खूपसं नुकसान होतं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी होतो. घरांसाठी लागणारं साहित्य तयार करण्यासाठी, शेती आणि इतर उपयोगांसाठी असलेल्या जमीन वाढत्या शहरीकरणामुळं वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. शेतीसाठी जमीन कमी पडू लागली आता, मग वनांसाठी राखलेली जमीन ही शेतीसाठी वापरली जाते आणि ऊर्जेचा वापर करावा लागतो. मातीपासून आपण विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणं इत्यादीसाठी ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधनं वापरतो. ही इंधनं एकदा वापरली की ती संपतात, म्हणजे बघा परत आपण त्यांना वापरू शकतो का, नाही वापरू शकत. या स्त्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषण होतं. आता जर आपण कोळसा जाळला तर त्या कोळशापासून खूप मोठ्या प्रमाणात धूर विसर्जित होतो, आणि तो जो काही धूर आहे तर त्या धुरामुळे अर्थातच वायू प्रदूषण त्या ठिकाणी होतं. हे ऊर्जा स्त्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. आता जर आपण कोळसा किंवा इतर नैसर्गिक वायू आहेत तर हे नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी
पदार्थ किंवा यासारखे हे नैसर्गिक पदार्थ तयार होण्यासाठी लाखो वर्षाचा कालावधी लागतो, लाखो वर्षाची प्रक्रिया त्या ठिकाणी असते, आणि त्यामुळंच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेलं आणि प्रदूषण न करणारं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होत आहे आणि ते तयार करण्यासाठी आपल्याला लाखो वर्षाचा कालावधी जात नाहीये. तर असे जे काही वेगवेगळे स्रोत असतात, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा आहे, किंवा मग बघा त्याचबरोबर बरेचसे वेगवेगळ्या ऊर्जाचे स्वरूप आपल्याला आज पाहायला मिळतात, तर त्यांचा वापर वाढवायला हवा आणि हे संपुष्टात न येणारे जे काही ऊर्जा स्रोत आहेत ते आपण वापरायला हवेत. सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते, माणसांप्रमाणेच इतर काही सजीवही, तर मानवाप्रमाणेच पर्यावरणामध्ये इतर सुद्धा वेगवेगळे प्राणी असतात आणि ते काय करतात तर ते विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करत असतात. आता उदाहरणामध्ये बघा चिमणी आहे आपली, तर ती तिचं घरटं तयार करण्यासाठी निसर्गत उपलब्ध असणारे जे काही छोट्या छोट्या काड्या असतात, गवत असतं, याचा वापर करते आणि ती तिचं घरटं बनवते. त्यांचे निवारे हे पर्यावरणपूरक असतात, म्हणजे त्याचा पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची काही हानी होणार नाही असे असतात, तात्पुरते असतात, म्हणजे अगदी काही वेळेपुरते किंवा मग काही दिवसांपुरते ते असतात. हे आपण मागितली अत्यंत सुद्धा पाहिलेलं आहे. अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरं आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजेत, म्हणजे आपण खर तर प्राण्यांकडून घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्यांच्याप्रमाणेच पर्यावरणाला पूरक असणाऱ्या म्हणजे अशी घरं ज्यांचा पर्यावरणाला काही नुकसान होत नाहीत अशी घरं, परंतु कायमस्वरूपी घरं अशी आपल्याला बनवायला हवीत किंवा ते बनवता आली पाहिजेत. तर पर्यावरणपूरक घरांची काही वैशिष्ट्य बघा. या ठिकाणी बघा, नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर. आता ही अशी पर्यावरणपूरक घरं जर आपण बनवण्याचं ठरवलं तर जे काही नैसर्गिक साधन आहेत तर त्याचा कमीत कमी वापर त्या ठिकाणी होतो. बायोगॅस, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर त्या ठिकाणी करतो आपण. पाण्याचा पुनर्वापर त्या ठिकाणी होतो, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर होतो, आणि शेवटी बघा कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगाचा त्या ठिकाणी अभाव असतो. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहण्याची सोय असते, अशा गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. माहित आहे का तुम्हाला, काय माहित आहे का आपल्याला बघा, तर पाण्याखालील निवारा ऐकलंय कधी तुम्ही? ऐकलंही असेल किंवा पाहिलेलं असेल किंवा तुमच्यासाठी ही माहिती नवीनही असेल. तर लक्ष द्या की जल पर्यटन म्हणजे पाण्यातलं पर्यटन, तर हा एक महत्वाचा व्यवसाय झालाय आता सध्या तरी अलीकडेच. तर काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केले अशा पद्धतीने, या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवांचे जे काही दृश्य तर ते प्रत्यक्ष अनुभवता येतं, म्हणजे अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे सृष्टी असेल तर ते आपल्याला अनुभवता येते, पाहता येते. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात आपल्याला पाहायला मिळतात. सध्या भारतामध्ये असे निवारे आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण युरोप आणि उत्तर अमेरिका सारख्या देशांमध्ये आपल्याला असे निवारे पाहायला मिळतील. जर तुम्हाला असे जलपर्यटन पाहायचे असतील तर तुम्ही निश्चितपणे त्या देशामध्ये जाऊन ह्या जलपर्यटनाचा आनंद घेऊ शकता. त्यानंतर बघा, माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे आपल्याला काय माहिती आहे का, लक्षात घ्या, मुंबई शहर हे 7 बेटांवर वसलेलं आहे. या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागांवर दगड आणि मातीचा भराव घालून जमीन तयार केली गेली आणि नंतर त्यावर वस्ती, रस्ते आणि उद्योग विकसित झाले. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे 7 बेट पाहायला मिळतात, बरोबर. मग असे हे 7 बेटांवर आपण काय केलं तर त्या ठिकाणी जमीन तयार केली थोडक्यात, मातीचा भराव टाकला, दगड टाकले आणि त्यापासून मग अशी मोठी मुंबई त्या ठिकाणी तयार झाली आणि त्यावर मग पुढे विकसित झालं. जलभाग बुजवून तयार केलेला हा प्रदेश सखल भागात असल्यानं आजही अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचतं. आपण त्याला बुजवलं म्हणजे त्या बेटांमध्ये जे काही पाणी होतं तर त्या ठिकाणी आपण भराव टाकला किंवा त्या ठिकाणी दगड टाकली, पण या प्रदेश हा प्रदेश कसा आहे, सखल आहे, म्हणजे थोडासा उत्तर त्या भागात येतो किंवा खालच्या भागात येतो. तर असं असल्यामुळं आजही जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते, म्हणजे पाणी त्या ठिकाणी साचतं. तर आजच्या भागामध्ये आपण काय काय शिकलो हे थोडक्यात समजून घ्या. प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घराचे जे काही प्रारूप असतात, रचना असतात, त्यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळतात. पुढे बघा की प्रदेशानुसार असलेल्या घरांची रचना वेगवेगळी असते.
घरे बांधण्यासाठी विविध साहित्य वापरलं जातं, ते निसर्गातील घटकांपासूनच बनवलेलं असतं. त्यानंतर ऊर्जेचा वापर तारतम्यानं करावा, म्हणजे अगदी विचार करावा, आपल्याला ऊर्जा भेटते तर वेस्ट करा असं नाही. आपण बऱ्याच वेळेला घरामध्ये लाईट चालू ठेवतो कारण नसताना, कारण नसताना आपण फॅन्स चालू ठेवतो, तसं करू नका. त्यामुळे ऊर्जेची जी काही अपव्यय आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि तो कुठेतरी टाळला जावा. म्हणूनच विजेची बचत करणं ही काळाची गरज आहे. नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवणं गरजेचं आहे. पर्यावरणपूरक घरांची निर्मिती आवश्यक आहे, महत्वाची आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा जो काही आजचा पाठ होता तो संपतो. आता या संपूर्ण पाठामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर लगेच कमेंट करा किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मेसेजच्या स्वरूपात विचारू शकता. तसेच पद्धतीने आता या पुढील पाठ आहे, या पाठाचा स्वाध्याय आहे, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी परिसर अभ्यास, तर या फोल्डरमध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन. लवकरच भेटू आपण.